नमस्कार, मी वैष्णवी. आपण पाहतात इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. इंडियन टीव्ही न्यूजचे व्हिडिओज नेहमी पाहण्यासाठी बेल कीला प्रेस करा आणि सबस्क्राइबर बना. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोविड लसीकरणाचे 2 डोस पूर्ण होऊन 14 दिवस पूर्ण झालेल्या नागरिकांना रेल्वे प्रवासाची अनुमती देण्यात आली आहे. सदर नागरिकांना रेल्वे पास मिळणे सुकर व्हावे याकरिता त्यांचे कोविड लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्याकरिता महापालिका कार्यक्षेत्रात कल्याण, डोंबिवली, कोपर, टिटवाळा, आंबिवली, शहाड, ठाकुर्ली या रेल्वे स्थानकांवर महापालिकेने 7 ते 3 व 3 ते 11 या 2 सत्रात महापालिका कर्मचाऱ्यांचे मदत कक्ष उभारण्यात आले आहेत. आज सकाळी 7 वाजता महापालिका क्षेत्रातील सर्व रेल्वे स्थानकांवर महापालिकेचे कर्मचारी हजर होते. या पहिल्या सत्रात कल्याण पूर्व रेल्वे स्थानक येथे 168, कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक येथे 285, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक येथे 827, डोंबिवली पश्चिम रेल्वे स्थानक येथे 607, ठाकुर्ली रेल्वे स्थानकावर 199, शहाड रेल्वे स्थानकावर 15, आंबिवली रेल्वे स्थानकावर 51, कोपर रेल्वे स्थानकावर 150, टिटवाळा रेल्वे स्थानकावर 204 अशा एकूण 2506 नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी करण्यात आली. दुपारच्या 2 सत्रातही नागरिकांच्या लसीकरण प्रमाणपत्राची पडताळणी केली जात आहे. नागरिकांनी सदर पडताळणीसाठी गर्दी न करता प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. देखिए, सब अच्छे के लिए है. ट्रैफिक तो मतलब अच्छा होता है. सब दो डोज जिसने दिया है उसका सर्टिफिकेट ले गए. हम उसको टप्पा और सिग्नी की वेरीफिकेशन करता है. सिग्नेचर मार के टप्पा मार के उसको पास मिलता है. आधार कार्ड और जो फाइनल वैक्सीन सर्टिफिकेट है वो दिखा के हम टप्पा मारते हैं. अच्छे तरह से हम KDMC से स्टाफ आया है इधर, तो हम अच्छे तरह से उसको हेल्प कर रहे हैं. और सबको मतलब या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमचे संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात. 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची. उद्या पुन्हा भेटूया याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.